पक्षाची सदस्य असली कारणान तुवें आपल्या बरोबर काम करपाचें, पूण त्या वेळाचेर तुवें आपल्या बरोबर तें काम केलें ना तरी सुद्दां आपूण कोणा कडेन तक्रार करपाक ना. अधिकृत जर तक्रार जर केली लायक जाल्यार पक्ष तुजेर कितें तरी पक्ष तुका विचारता आसलो, तेणी सहज विचारलें आनी आपल्याक तें करपाची गरज ना. आनी तशें जर पळोवपाक जर गेलें तर जाल्यार तूं जो आपलो विशय पळय हाडला तो विशय कांय अर्थहीन आनी तें कांय कत्ती बी ना. बाय तुगें काम तूं कर, आपल्या काम आपूण करता. हो विशय तूं सोंपलो. सोंपले नंतर ह्या विशयाक जवळ जवळ 24 तारखेर मार्चाच्या 24 तारखेर जाल्लो हो प्रोग्राम तो आतां उपस्थीत जावपाचें कारण कितें हें आमकांय समजना. कारण जर तर तो प्रोग्राम ताका जर कितें वायट मनांत दिसलें तर दुसऱ्या दिसा ती पत्रकार परिशद घेवपाची आनी लोकां मुखार हो विशय हाडपाचो, तेजेर जर न्याय जालो जाल्यार. हो विशय तेणी जिल्ला पंचायतीच्या मिटिंगे हाडलो, सुवर्णा तेंडुलकराच्या त्या मिटिंगे हाडलो आनी थंय ते रडपाचें तेणी एक हें पळय जें केलें रडपाचे प्रयत्न रडपाक कित्याक जाय आसलें आनी कितें म्हणटा म्हण ती रडली हेंवूय आमकां कळना, हेजोय म्हळ्यार लोकांनी विचार करचो. तेजे बरोबर सुवर्णा तेंडुलकर जी अध्यक्ष आसा ती माननीय सभापतीचे आदर्श ग्राम ज्या गांव आसा थंयचे प्रोग्राम जाता त्या प्रोग्रामाक ती येयली आनी त्या वेळाचेर तेणें म्हणलें की सर तूं बरें बरें काम करता, सो जिल्हा पंचायती मार्फत आपल्याच्यान तुका कितें मदत करपाक जाता जाल्यार आपूण ती करपाक तयार आसा, तुवें आपल्याक थोडें काम दिवचें. हें कोणें सांगलें? जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षान सांगलें. आनी तेजे नंतर बायक तेणें सांगलें सुवर्णा तेंडुलकरान की आपल्यान जवळ जवळ खुबशीं कामां हिंगा घेयला हातीं, तेजे बरोबर तुका जर मनांत दिसता 5 लाखां कितें काम दी, पूण 5-10 लाखां कितें काम दिवं जाता अशें तिणें म्हणलें. तुज्यान जर जाता जाल्यार ब्युटिफिकेशनाक थोडेशें काम तुमच्यान करूं जाता कर, हें तिणें सांगलें. सभापती हेजे कडेन मागणी केली ना. मागीर तो विशय तेणी हेच्या माननीय आमगे पळया जिल्हा पंचायत सदस्य शोभना वेळी हेजे मुखार सुवर्णा तेंडुलकरान मांडलो आनी सुवर्णा तेंडुलकर आनीक हे कोण इंजिनियर घेवन ते थंय येयले आनी सुवर्णा तेंडुलकराक सांगूनच तो तेणी हातीक येयलो हे तेणी जाहीरपणान पत्रकार परिशदेक सांगला, हे तुमी आयकला आसतले. अशें आसतना आपल्याक कांयच खबर ना आनी आपल्याक सांगनासतना विकासाचो काम करपाचो प्रयत्न माननीय सभापती दबाव हाडून करता हें चुकीचें. हेचे आम कर्मचार सारकें न्हू आनी अशें प्रकार जावपाक जायना. म्हणल्यार अशे पद्दतीन जर जालें आनी म्हाका दिसता की एक 5-10 लाखांचें काम हें घेवन माननीय सभापतीक फुडें वचपाची गरजय ना. कारण आज जवळ जवळ 20 घरांची कामां जेची किंमत एक घराची 15-15 लाख रुपया आसा, इतली मोठी रक्कम घेवन जो ते घरांचें बांदकाम करता ते 5-10 लाखां खातीर तो लोकां कडेन तेमचे कडेन मागचो ना अशें म्हाका दिसता आनी मागपाक गरजय बी ना. ते जन सरकारी दृश्टीकोनांतल्यान जिल्हा पंचायती मेंबर जेन्ना अध्यक्ष जेन्ना सांगता तेन्ना तें तिजें काम. आनी आतां ज्या पद्दतीन तेका एक राजकीय रंग दिवपाचो प्रयत्न जाला की आपल्याचे दबाव हाडटा आनी कितें हाडटा अशें प्रकार कांय घडले आमी पळयलें ना आनी हें जावचें ना आनी जालें बी ना तें. आनी आतां तो तेका राजकीय रंग दिवचो न्हू इतलेंच हांव मागतां. दुसरें म्हणल्यार काल जर तर तिका दिसता की सगळे कार्यक्रमांक जिल्हा पंचायती मेंबराक सगळ्यांक आपोवचो अशें तर दिसता. काल खोतिगांवांत एक प्रोग्राम जालो की आदिवासी खाद्य प्रदर्शन असो म्हळ्यार खोतिगांव एक प्रोग्राम जालो. त्या प्रोग्रामाक अधिकृत जाणा खोतिगांवचो सरपंच आनी त्याय प्रोग्रामाक शोभना वेळी उपस्थीत आसले, प्रकाश वेळी बी उपस्थीत आसले. खरें म्हळ्यार त्या एका पंचायत मेंबराक त्या येवपी पंचायत मेंबराक किंवां म्हाका तेमी आपोवपाचो, तेमी आपयलें ना. पूण आमी तक्रार करना तेजेर, कारण तो एका तेमी खाजगी आसूंक शकता आमी समजून घेता अशा पद्दतीन तिणें समजून घेवपाक जाय आसलें. हें खरें म्हणल्यार हेजी गोश्ट जाला ती खरी निंदनीय आनी तेजेर राजकीय भांडवल जावचें न्हू आनी लोकांनी तेजेर ते राजकीय हेतूंतल्यान दृश्टीकोनांतल्यान पळोवचें न्हू ही ती म्हाजी मागणी. फुडल्या आमी चंदाबाई उलयतले. नमस्कार, हांव चंदा देसाय, गोंयचे महिला मोर्चाचे वायस प्रेसिडेंट. काणकोणा भितर जी गोश्ट जाली शोभना वेळी हे आमचे झडपी मेंबर जेन्ना शोभना वेळेपाक हिंगा ह्या सायडीन झडपीची तिकीट दिली तेन्ना आमी महिला मोर्चाचे किंवा बीजेपीचे खूब वर्सां काम केल्ली आमी महिला, आमी शोभना वळखना सुद्दां आशिल्लीं. पूण आमची एक पार्टी शिस्त आसा, जेन्ना आमी आमकां सांगलें पार्टीन की शोभना वेळेपाक तिकीट दिल्ली आसा त्या महिले बरोबर तुमी काम करपाचे आसा, आमी सगळे कार्यकर्त्यांनी आमचे त्या वेळार आमदार माननीय इंदोर सर आशिल्ले सगळ्यांनी काम केलें, तेजे बरोबर रात दीस काम केलें आनी तेन्ना आमकां खूब उमेद दिसली की अनेक महिला आमची वाडले आमचे बरोबर पक्षाचें काम करपाक. ते भारतीय जनता पक्ष हो खूब व्हडलो पक्ष आसा, एक देशांत नंबर 1 आसा.
आणि त्याचे मेंबर जाऊन झडपी मेंबर शोभना वेळीपेक पक्षाची चिन्हाचे निवडून आलेले असा. ज्या वेळार आमचे तिकिटीचे घोळ झाला काणकोणात तुम सगळ्यांना खबर असतले. त्यांना आम्ही स्वतः शोभना वेळीपा घराकडे बसून सांगले तू एक पार्टीचे मनीस सगळे काणकोणचे त्या सगळे आमचेच पण पार्टीजन नसता त्यांनी तू पार्टी बरोबर द्या. पण त्यांनी जो निर्णय घेतला तो घेतलोच. पण अशा वेळार सुद्धा आम्ही तुमकां खबर असतले की सगळे राजकारण झाले सरसभापती झालो आमचे आमच्या बरोबर कितले विरोधक आशिल्ले पंच मेंबर असते सुद्धा सरा बरोबर आयले कित्याक आम्ही आमच्या हेजो आमचो विकास करपाक जाय आणि आम्ही सरा बरोबर रावपाक जाय. सरान ते केन्ना कोणाक विरोध केलो किंवा धावणयले अशें आमकां आयकलें ना. पूण शोभना वेळीप केन्ना आयले ना. काल तेणी तुमच्या बरोबर पत्रकार परिशद घेतली तेन्ना सांगले जेन्ना आपल्या पक्षाचे फोन येता तेन्ना प्रत्येक मिटिंगेक आपूण पणजे आसता आपूण वता. पूण तेजे नंतर शोभना वेळीप आमकां केन्ना महिला मोर्चा म्हण आमकां केन्ना तेणी एक फोन करूं ना किंवा पक्षा खातीर कितें करया. कित्याक निवडून येयल्लो पक्षाचे मनीस आसा तेगे जबाबदारी आसता की पक्षा संघटन काम आसता तें फुडें व्हरपाचें काम आसता. पूण शोभना वेळीपान आमी इतलें आमी तेगे आनी कांयच वायटपण नाशिल्लें. केन्नाच आमचे कडेन कोणाक खंयच्याय महिला मोर्चा कडेन तेणी संबंद दवरुना. जेन्ना आमी आमची पणजे मिटींग आसता तेन्ना आमची पार्टी सांगिल्ली उरता की अमकी अमकी आमची पार्टीची प्रोग्राम आसा ते तुमच्या मतदारसंघात तुमी करपाची जबाबदारी आसा. आमचे पैकी कोणी एक सुद्दां मेंबर गेलो जाल्यार सगळ्यांक मिटींग घेता की आमकां हो पार्ट करपाक जाय महिला मोर्चा तुमी एकटेन जावपाक जाय हे आमकां प्रोग्राम करपाक जाय. आमच्या ग्रुपार सुद्दां पळयतले तुमी की आमच्या म्हयन्यात 3-4 प्रोग्राम आसता पार्टीचे आणि जबाबदारी घेऊन आमी करतात. शोभना खंयचो प्रोग्राम पार्टीन सांगला नाशिल्लो ते प्रत्येक जर पणजे मिटींगेक गेल्ले तेणी आमी केन्ना सांगू ना. आणि असं आमी केन्ना पार्टी तुम्ही सुद्दां खंय आसतले की केन्ना एक तेणी प्रोग्राम तेणी महिला मोर्चाचो किंवा पार्टीचो केलो दिसलो. पार्टीची प्रोग्राम फुडें व्हरपाची जबाबदारी किंवा पार्टी फुडें व्हरपाची जबाबदारी शोभना नाशिल्ली. आणि आज येदीशी गोष्ट झाली आम्ही कितें झाले हे तुम्ही एक्सप्लेन केले असा आमच्या मनशांनी. ते इतले व्हडले करून पत्रकार मडगांव वचून सांगपाची गोष्ट नाशिल्ली. ताका जर मनाक दिसताले आमचे पक्षाचे महिला मोर्चाचे कितले लोक आशिल्ले आमची संघटन मध्ये आशिल्ली सुलक्षणा मॅडम आशिल्ली आमची महिला मोर्चा अध्यक्ष आरती बांदोडकर आशिल्ले ते कोणाक सांगू ना. आमकां सुद्धा सांगले ना की अशें जे झाले कित तरी एक सोल्युशन जाता आशिल्ले. हो ते एक पार्टी मनशाक एक इतले हे नाका आशिल्ले करपाक. आणि म्हाका दिसना की सर एक महिलेचेर इतले हे करतालो सगळे महिला तेणी फुडें व्हरपाचे तेजे हे आसा एक इतली एक हे श्रमदान हे आमच्या गोंयांत गाजता आणि एक 5 लाखाचे एक स्कुला काम ते सुद्धा सगळे पब्लीक न्ही गे हे काम. स्कुलां ही सगळी भुरग्यां ती ह्या गांवडोंगरी हाय सगळ्या एरियाची ती भुरग्यां ते एक काम सांगले जाल्यार तेजे इतले हे जावपा नाका आशिल्ले अशें म्हाका दिसता. दुसरें म्हणल्यार जवळ जवळ पंचायती स्थापन जावन आमची 1 वर्स जाली. जवळ जवळ गांवडोंगरी खोतीगांव पैंगीण आनी लोलयें 4 पंचायती तेजे अखत्यारी येतात. आज पर्यंत म्हाजी पंचायती खंयचेय काम घेवन जिल्हा पंचायत मेंबरांक आमकां विचारलें की आमचे कडेन संपर्क केलो असोय आमी केन्ना अनुभव तेंचे कडच्यान येयलो ना कळ्ळें. तो खरें मात तेजें काम आसलें की विकासाच्या दृश्टीन काम ती कितें गरिबां खातीर काम करता पळय जी म्हणटा गरिबां जर काम करता जाल्यार आमकांय बी विश्वासान घेवन थोडेशें तेणी काम फुडें व्हरपाचें आसलें तें आज पर्यंत तेणी केलें ना. आणि त्या पत्रकार परिषदेत ताणी आमी त्यांच्या बरोबर आशिल्ले मेंबरांनी उलयले की झडपी जेन्ना दयाळ हे आशिल्ले तेणी काम केले तेजे नंतर कोणी झडपी आमकां वायट दिसले. एक आमी झडपी म्हण आमची डॉक्टर पुष्पा आया हिणें एक तडफदार काम हे काणकोणांत केल्ले आसा. तुमकां खबर आसतले तेणी कितें काम केलें तें आमी सांगपाची गरज ना. तुमचे पयली सगळे तुमी काणकोणचे एक्सप्लेन करपाची गरज ना. तर ते सरळ म्हणटा की पयलीचे काम झटपीन काय करू ना शोभना वेळीपान केलें सगळें केलें काम आसा सगळें तुमकां खबर आसा. डॉक्टर अय्या ही अशी झटपी मेंबर आशिल्ली की तेणी सत्ता नासतना भारतीय जनता पक्षा खातीर काम केल्लें आसा. तिजे बद्दल कोणी उलोवपाक शकना जाल्यार तिची पत्रकार परिषद जेन्ना आसा ते तिचेर उलयता पयली झटपीन कांय काम करू ना वायट दिसता आमकां. तशें जर पळोवपाक जर गेल्ले पयली झडपी पळय पुष्पा अय्या आसली तेणें खोतीगांव मल्लिकार्जून देवळा कडेन जवळ जवळ 6-7 लाखाचे 7-8 लाखाचे सुमार काम केलां. एक स्टेजी मुखार तेणी एक मंडप तयार करून दिला तेजे मुखार देवळा कडेन पुलिसांनी काम केलां ते केला जिल्हा पंचायत म्हणटा. हांव कितें म्हणटा जो तो निवडून येता तो आपआपल्या कडेन काम करता कोणाचेर आरोप करून जाय काम केलें ना तेणी आमी कोणाचेर आरोप करना पळय तेणी केला ते केला आमी कोणाचेर आरोप करपाक नाका. तेजे बरोबरच ह्या पद्दतीन राजकारणांत दिशाय घेवपाचो प्रयत्न करचो दिशाय करपाक लोकांक भ्रमीत करपाचो प्रयत्न जावचो ना.
की गोष्ट वाईट दिसता की आमच्या आमदाराचे हो इतले हें केले आसा. आम्ही महिला मोर्चा आणि जे आम्ही ह्या गोष्टीचे निषेध करता. आमच्याच लोकांनी आमच्याच जे पक्षा बद्दल बोलवची न्ही आणि किती जर आपल्या भीतर किती प्रॉब्लेम सुद्धा असा जाल्यार भीतर एक मिटींग घेऊन कोण तरी असतात आमच्या पक्षाचे ते सॉल्व्ह करचे. नुकते खोटे आरोप करून आमच्या आमदाराक किंवा खंयच्या पक्षाची हे करचे न्ही. आम्ही ह्या गोष्टी जे झाला ते आम्ही निषेध करतात. माझी कार्यकाळ माझ्या कडेन 30 वर्ष केले आज पर्यंत संपर्क केलं ना. म्हाका एक सांगन दिसता महिला शक्ती अभियानाचा प्रोग्राम जो झाला तो 24 मार्चाक झाला बरोबर. आणि आम्ही महिला शक्ती अभियानाच्या तर वृंदाबाई त्याचे प्रेसिडेंट ट्रेजरर आसा आमचे कडेन शिल्पा आमी सगळे मेंबर तेजे हांवूय एक सरपंच म्हणून त्या कार्यावळीक हजर आशिल्ले. ताणें आरोप कसो केलो की सरान आपल्याक धमकी दिली अपात्रतेची आपल्याक अपात्र करतले अशें म्हणून धमकी दिली. इतक्यो सगळ्यो महिला आसा एका वाक्यान सरान तशें म्हणलें ना अशें सगळ्यांनीच सांगलें आसा. धमकी दिवपाचो विशय कांय नासलो. जशें आतां वृंदान सांगलें की सरान जस्ट सांगलें की अशें अशें की बाबा पार्टीचे हाजे निवडून आयल्ले मनशाक पार्टीचे विरुद्ध जर गेलो जाल्यार ताका अपात्र करपाचे पार्टीचे कायद्यान आसा तांचे रुल्स रेगुलेशना प्रमाणे आसा हे सगळ्यांक खबर आसा तशें. सो तेन्ना ताणें आरोप केलो सराचेर खरें सभापतींचे आरोप केलो की आपल्याक अपात्र करपाक धमकी ताणें दिली म्हण. ती पत्रकार परिशद जाले उपरांत सुवर्णा तेंडुलकरान रोखडेच पत्रकार परिशद घेतले आसा आनी ह्या कामा बद्दल स्पश्टीकरण ताणें केल्लें आसा. ताजे उपरांत परत शोभना वेळीप झडपी जी आमची आसा ती परत पत्रकार परिशद घेता आणखी सरान आपल्याचे पेपराचे थ्रू टोमणे मारले पत्रकारान जे कितें बरयले ते म्हणजे पत्रकार कशें करतले सराक फोन करतले सर मागीर तांकां कितें आन्सर येतले ते तुमी पत्रकारांनी ताजे पेपराचे बरयल्या ताजे थ्रू परत ताणें आपल्याक टोमणे मारले म्हणून परत ताणें पत्रकार परिशद घेतली. म्हणजे ताणें पयलीं एक नाटक कशें केलें रडपाचें ताणे नंतर परत ताणें स्पेशल पत्रकार परिशद घेतली होच विशय घेवन आनी ते म्हण आरोप कोणाचेर लायता माननीय सभापतीचेर लायता की तो आपल्याक अपात्र करपाची धमकी दिता म्हण. म्हणजे अशें थोडेशें दिसपाक लागलें की हांगा खंय तरी वेगळेंच राजकारण शिजूंक लागलां आनी ताका शोभना कोण तरी वापरता हें शोभनाक कळना. नाजाल्यार शोभना परत पत्रकार परिशद घेवन हें सांगपाक विशय ना. ऑलरेडी विशय तो सगळे कडेन पावलो पेपरार आयलो तुगे प्रसिद्धी जावपा ती जाली परत कितें स्पेशल पत्रकार परिशद घेवंक जाय आशिल्ली. तूं येदे व्हडले मनशाचे आरोप करता म्हणटा तूं कितलें पब्लीक जालें हें ताका कळपाक जाय आशिल्लें. सो आमी ह्या सगळ्या महिलांनी आयज म्हळें की हो विशय फोडून काडूंक जाय कारण आमी पयल्या प्रोग्रामाक सरान तरी ताका धमकी दिलना हें कितें उलयता नक्की. आनी 24 मार्चाक जाल्लो प्रोग्राम आयज ताणें पयर पत्रकार परिशद घेतली म्हळ्यार 4.5 महिने तरी जाले. 4.5 महिन्यांनी थंय खंय तरी राजकारण शिजूंक लागलें. म्हणजे बायलांनी म्हाका एक सांग दिसता बायलांनी आपल्या कोणें वापरपाक दिवची न्ही राजकारण करपा खातीर. आनी झडपी मेंबर हो सादो पोस्ट न्ही तितलो मॅच्युअर पद्दतीन ताणें वागचें अशें म्हाका एक ताका एक एडवायस दिनसो दिसता. थँक्यू. बलराम शाळेचो विशय ताणें म्हळ्यार की बलराम स्कुलाक ताणें हें दिलें तें दिलें. बलराम हायर सेकेंडरी जें आसा तातूंत ताणें प्रोजेक्टर दिला हांव मान्य करतां. बलराम प्रायमरी स्कूल अवे जें आसा तें थंय 50 खुर्च्यो दिल्ले आसा. मागीर ताणें आपल्या तांचे दोगांचे रिलेशनां थंय आशिल्ले जे आमचे शिक्षक आहा तांच्या नात्यांतल्यान तें दिल्लें आसा. ताणें हांव ताजें आभारी आसा खरें आमची मॅनेजमेंट ताजें आभारी आसा ताणें आमकां ही मदत केल्ल्या बद्दल. आनी जो विशय जो ताणें ब्युटिफिकेशन म्हणटा बलराम रेजिडेंशियल हायस्कुलाचे मुखारलो आदर्श ग्रामा कडेन ब्युटिफिकेशन असो विशय जिल्हा पंचायत मेंबर आमची सुवर्णाबाई जेन्ना आयले तांकां दिसलें आपूणय कितें तरी करचें काणकोण खातीर सर इतकें करता गोंया खातीर तेन्ना हो विशय आयिल्लो. सो हांव जस्ट क्लॅरिफिकेशन करता की 5 लाख आनी 10 लाखान सरांचे थंय ब्युटिफिकेशन तशें व्हडलें काम नासलें तें तेणी तें विचारलें म्हणटगीर सरान ताका सांगलें करतात जाल्यार तुमी ब्युटिफिकेशनाचें काम करा. ताजें प्रपोजलूय मारलें ना इंजिनियरां व्हरून ते स्वता गेले ते ल्हान बाळ न्ही ते गाडये व्हरून धमक्यो गाडये भरून कोणें व्हेले ना न्ही ते स्वता गेले न्ही चलत गेले न्ही ते म्हणटा आपल्या प्रेशरान व्हेले धमकी दिली विशयच ना. हांवें सुवर्णा तेंडुलकर जे आमचे अध्यक्ष आहा झेडपीचे साऊथ गोवा तेंचे कडेन उलयले अशें आसुकूच शकना आपूण सगळे विरोधकांक सुद्दां आपूण वेवस्थीत पयशे दिता जाल्यार ताका ते आमचे बीजेपीचे निवडून आहले ताका कित्याक पयशे आपूण दिनासता ताका कित्याक फंड आपूण दिवचे ना आनी ते स्वता ताका आपूण विचारून प्रपोजल घालया मुगो हय म्हणटगीर इंजिनियर आनी वांगडा झडपी मेंबर आसले म्हणटा ते इतर तांकां घेवन आमी वेवस्थीत उलोवनच गेले म्हणपाक लागले. हांव जस्ट गे शाळा म्हणून हांवें ते क्लॅरिफिकेशना खातीर ताका फोन करून चवकशी केल्ली
म्हणटकीर ताणें उलयता आसतना सुद्दां आपल्याक फोर्सान व्हेले प्रेशर व्हेले ते कितें उखलून भरून गाडी भरून बंद करून व्हेला ताका कारी घालून ना न्ही चलत गेले न्ही ते म्हणजे उलयतना सुद्दां ती एक मर्यादा पाळपाक जाय अशें म्हाका दिसता. थँक्यू. हांव सेजल गांवकर सिस्तर पंचायतीचें सरपंच. त्या दीस आमगे मार्चाच्या 24 तारखेर महिला शक्तीचो प्रोग्राम आसलो आनी हांवूय बी तेतूंत प्रेजेंट आसलें. अशेंच रिफ्रेशमेंटाक बसलें तेन्ना सरान अशें सहज ताका कितें विचारलें, तुवें निलेश काब्राल आयले तेणें विचारलें आपल्याक लोकोत्सवाक आपयना म्हणून. सरान अशें सहज ताका आन्सर दिलें तो आपल्या पर्सनल प्रोग्राम आसा, आपूण तें कोणाक आपोवपाक शकता ना आपोवपाक शकता तें आपल्याचें आसा अशें म्हणून सांगलें. पूण जो तेणी सराचेर पर आरोप लायला न्ही, सरान आपल्या अशें करतलें तशें करतलें, पूण तसो हो सामको खऱ्यांनी चुकीचो आसा. कित्याक आमी त्या प्रोग्रामाक प्रेजेंट आसा, खंयी आमी महिला शक्ती म्हणून खंयी महिलेचेर कसलो अत्याचार आसा जाता न्ही, आमी प्रत्यक्ष आमी थंय आसतलीं. पूण अशें चुकीचे आरोप समज लायले न्हू केन्नाच आमी थंय नासतलीं. कित्याक अशें बेश्टी विनाकारण जी गोश्ट घडलीच ना, घडपाक शकना त्या गोश्टीचेर तशें उलोवप नासता. हांव इतलेंच सांगतां कित्याक हांव प्रत्यक्ष थंय आसलें आनी जशें तेणी आरोप लायले त्या प्रमाणे तशें थंय कांयच जावंक ना. आमी बी ह्या गोश्टीचेर सामको निशेध करपा खातीर ही आयज प्रेस आपयल्ली आसा हांगा. कोणाचें खबर आसा ती आनी तेणी आमगे पंचायती साऊंड सिस्टम दिलो म्हणटा पळय तें खरें आसा. पूण आमच्या गांवांत तेमी खुर्ची दिली म्हण पळय त्यो सद्या आमचे प्रायमरीक दिल ना आनी हेका दिल्या कितें खबर ना म्हाका, त्यो खंय आसा त्यो आमकां खबर ना. सद्या तुमची डमाची पयली हांव अक्षदा वेळी महिला शक्ती अभियान काणकोणची ट्रेजरर म्हण आसा. तेंच आमगे महिला शक्तीन खतगांव पंचायतीन एक प्रोग्राम केल्लो आनी एक आमी फक्त रिफ्रेशमेंटा खातीर सर माननीय सभापती रमेश तवडकर आनी आमी सगळे पंच मेंबर सरपंच सगळे बसली आनी सरान फक्त ताका एक तो प्रश्नाचो उत्तर दिलें की लोकोत्सव हो आपल्या पर्सनल प्रोग्राम, त्या प्रोग्रामा आपूण कोणा आपयतलो ना आपयतलो ते सगळे आपल्या कडेन आसा म्हणून. पूण आपूण आनीक दुसरें म्हणटा ते पार्टीचे थोडे नियम सांगले पूण ते आपूण डिसक्वॉलिफाय करतलो किंवा करपाक शकता अशें केन्ना म्हटलें ना तेणें. हे तो आरोप केलो पळय शोभना वेळीपान हो सामको फटींग आसा.